मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प 2024-23 जुलै रोजी संसदेत सादर झाला. आपण यापूर्वीच्या व्हिडिओतून वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदींची माहिती घेतली. आज आपण जाणून घेणार आहोत की अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी नेमकं काय. नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा साक्षात सावंत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी विक्रमी म्हणजेच 13.5% निधी तरतुदीत वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक निधी महाराष्ट्र राज्यातील रेल्वेला देण्यात आला. महाराष्ट्रात नवीन ट्रॅक निर्मितीचा वेग हा 180 किलोमीटर प्रतिवर्ष इतका आहे, तर 128 स्थानकांच्या पुनर्विकासाची कामं देखील प्रगतीपथावर आहेत. नवीन स्थानक, समर्पित मालवाहतूक मार्गिका, गतिशक्ती कार्गो मल्टी मॉडेल टर्मिनल प्रकल्प, मेगा टर्मिनल यासारख्या महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 1,30,00,00,000 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकांचे 100% विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. मुंबईत मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग करण्याचे काम सध्या सुरू आहे. मध्य रेल्वेवर 1,810 आणि पश्चिम रेल्वेवर 1,394 लोकल फेऱ्या सध्या धावतात. यातून 75 लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. सध्या 2 लोकल फेऱ्यांमध्ये 180 सेकंदाचं अंतर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे अंतर भविष्यात 150 सेकंदांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टमचं काम प्रगतीपथावर आहे. हे तंत्रज्ञान मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हे तंत्रज्ञान आल्यानंतर गाड्यांमधील अंतर कमी होणार आहे. म्हणजे जे मध्यांतर आता 180 सेकंद आहे ते आगामी काळात 150 सेकंद इतकं होईल, म्हणजेच 3 सेकंद इतका वेळ वाचेल. मुंबई लोकलची क्षमता वाढवण्यासाठी महामुंबईत मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून MUTP 2, MUTP 3 आणि MUTP 3 अ अंतर्गत रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 250 फेऱ्या वाढवण्याचं भारतीय रेल्वेचं नियोजन आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आणखी 4 फलाट उभारण्यात येणार आहे. यामुळे मेल एक्सप्रेसची हाताळणी अधिक सुलभ होईल. परळ टर्मिनसमध्ये 6 नवीन फलाट बांधून टर्मिनलची उभारणी करण्यात येणार आहे. आता नजर टाकूयात प्रकल्पांच्या प्रगतीवर. मुंबईसह पुणे, नागपूर, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वच ठिकाणी नव्या रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम सुरू आहे. राज्यात 41 प्रकल्पांअंतर्गत 5,877 किलोमीटरच्या नव्या मार्गिका उभारण्यात येत आहेत. यासाठी 81,580 कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत. राज्यातील अमृत भारत स्थानक योजनेनुसार 128 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येतोय. रेल्वे मार्गिकांचे दुहेरीकरण, तिहेरीकरण अशा कामांसह एकूण 1,03,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून रेल्वे प्रकल्पांचं काम सुरू आहे. दरवर्षी 183 किलोमीटर रेल्वे मार्ग जोडले जात असून रेल्वे वाहतूक करण्यात येते. गेल्या 10 वर्षात 229 रेल्वे उड्डाण पूल म्हणजेच ROB आणि रेल्वे मार्गाखालील पूल म्हणजेच RUB उभारण्यात आले आहेत. ही संपूर्ण माहिती अर्थसंकल्पादरम्यान भारतीय रेल्वे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून देण्यात आलेली आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच अन्य घडामोडींसाठी आणि अशाच नवनवीन विषयांसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं यूट्यूब चॅनल आहे, ते देखील सबस्क्राईब करा. आणि अशाच विविध घडामोडी वाचण्यासाठी आमच्या www.mahamtv.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.